ठीक आहे. परत नवीन घेतलंस? हे माझं नाही आहे, तुझ्या मैत्रिणीचं आहे, सौम्याचं. सौम्याचं? तिच्या सामानामध्ये सापडलं. तू तिच्या सामानाची झडती घेतलीस? घ्यावी लागली. शेरा, तुला स्त्रियांबद्दल काहीच रिस्पेक्ट कसं नाही रे? रिस्पेक्ट गेला गाढवाच्या गावात. मला त्या सौम्याबद्दल डाऊट आहे. कसला डाऊट? ती पिस्तूल का बाळगते? बाळगते तो वॉट? तिला तिच्या कामानिमित्त कुठे कुठे फिरावं लागतं, सेफ वाटावं म्हणून बाळगत असेल पिस्तूल. काय येडेल ते पिस्तूल चालवता येतं का नाही याच्याविषयी मला शंका आहे. वाय डोंट यू गिव्ह अर सम लेसन्स शेरा? तेवढंच बाकी राहिलं आहे आता. पण तू विषय टाळतोयस. ती सेफ्टीसाठी पिस्तूल बाळगते. हां, मग आता ती गेल्या ना गोव्याला का कुठेतरी तडमडायला, तेव्हा का नाही नेलं तिने पिस्तूल? विसरली असेल. सौम्य तशी आधीपासूनच विसरमोळी आहे. तू हे सगळे एवढे लाईटली का घेतोयस? हां, या बाईनं इंग्लंडहून येताना पिस्तूल आणलेलं नाही आहे. कारण तसं असतं तर कस्टमवाल्याने तिला पकडलं असतं. याचा अर्थ असा की तिने इथे आल्यानंतर पिस्तूल मिळवलंय. कुठून मिळवलं तिने पिस्तूल? आणि तिला जर पिस्तूल हवंच होतं सेफ्टीसाठी, तर ती तुला का नाही बोलली? कारण बाळा, जयसिंग राजपूत हा तिच्यासाठी दिवसातले 18 तास लॅपटॉपवर काम करणारा, कॉन्फरन्समध्ये बडबड करणारा आणि करोडो रुपये कमवणारा एक व्हाईट कॉलर बिझनेसमॅन आहे. त्याचा आणि पिस्तुलाचा काय संबंध? मला नाही पटत. मला एकूणच तिचं सगळं वागणं डाऊटफुल वाटतं. एक तर ती न सांगता कुठेही गायब होते आणि ती या चॅनल 4 ची प्रोड्युसर वगैरे असं सुद्धा वाटत नाही मला. काय बाबा, नाही नाही वाटत ती त्यातली. आता तू सुद्धा सभ्य वाटतोस आहेस का? तुला मला मूर्खातच काढायचं असेल तर मी काय बोलणार? शेवटी ती तुझी मैत्रीण आहे, खास मैत्रीण. तेच तर तुला सांगतोय विशेरा, मी तिला खूप चांगलं ओळखतो. माझं काम तुला सावध करणं होतं, मी केलं. हे बघ, अजूनही जर तुला तिच्यावर एवढा संशय असेल तर नजर ठेव तिच्यावर. काय आता का? अरे, एका सुंदर मुलीवर नजर ठेवायला सांगतोय, चिडतोयस कशाला? सुंदर धोंडा कितीही सुंदर असला तरी कोण स्वतःच्या पायावर मारून घेतं का? हाव रूड. असंच आहे मी. ओ भाऊ, हे घेऊन जा आणि परत असले उद्योग करू नका. त्या बाईला जर कळलं ना तर कान खाईल तुझा.